रावणवाडी गावातून एक धक्कादायक अपघाताची बातमी आहे। खरं तर गोंदियाच्या रावणवाडी गावात 9व्या वर्गात शिकणाऱ्या 3 मुलींना इंडिका कारनं धडक दिलेली आहे। या 3ही मुली शाळेतून सकाळी 9:30 सुमारास घरी परतत होत्या आणि त्याच दरम्यान या गाडीनं या 3ही विद्यार्थिनींना धडक दिली आहे। तर 3 पैकी 2 मुली या किरकोळ जखमी झाल्याचं कळत आहे। या इंडिका कारची ज्या कारनं या 3 विद्यार्थिनींना धडक दिली होती त्या कारची तोडफोड गावकऱ्यांनी केली आहे। तर चालकानं स्वतःला पोलिसांच्या ताब्यातही दिल्याचं कळत आहे। तर जी मुलगी किरकोळ जखमी झालेली आहे या धडकेमध्ये तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कळते आहे। गोंदियातली ही बातमी पाहतोय। इंडिका कारनं 3 विद्यार्थिनींना धडक दिलेली आहे ज्यामध्ये 1 विद्यार्थिनी जखमी झाल्याचं कळतंय। प्रवीण तांडेकर आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। प्रवीण अपडेट। आज सकाळच्या सुमारास 9:30 दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी येथील 3 शाळकरी मुली आहे सुट्टी झाल्यानंतर घरी जात असताना मागवून येणाऱ्या इंडिका कारने त्यांना धडक दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 3 मुली ह्या जखमी झाल्या आहेत। त्यापैकी 2 मुलीला किरकोळ इजा झालेली आहे तर 1 गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। बरं, धन्यवाद प्रवीण या माहितीसाठी। ही दृश्यांमध्ये आपण बघू शकतो 1 विद्यार्थिनी जखमी झालेली आहे ज्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। तर ही कार अशा पद्धतीनं त्या कारची तोडफोड संतप्त गावकऱ्यांनी केलेली आहे आणि स्वतः या चालकानं देखील आपल्या स्वतःला पोलिसांच्या हवाली केलेलं आहे। त्यामुळे पुढची कारवाई जी आहे ती पोलीस करत आहे।